लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातल्या 59 जागांसाठीचा प्रचार आज संपला. येत्या रविवारी होणार मतदान. सहाव्या आणि 7व्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचारासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या जाहीर सभा. आरोप प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी. रामजन्मभूमी बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या 3 सदस्यीय मध्यस्थ समितीला 15 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीसाठी मुदतवाढ. राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज ठेवला राखून. अनुसूचित जाती आणि जमातीतल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत पदोन्नतीनं आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या कायद्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयाची स्वीकृती. आणि जम्मू काश्मीरातल्या शोपिया जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या चकमकीत इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीर संघटनेचा दहशतवादी ठार. नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठीचा प्रचार आज थंडावला. या टप्प्यात 7 राज्यांमधल्या 59 मतदारसंघात येत्या रविवारी 12 मे रोजी मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेशातल्या 14, हरियाणातल्या 10, पश्चिम बंगाल, बिहार आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 8, दिल्लीतल्या 8 आणि झारखंडमधल्या 4 जागांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 5 टप्प्यांचं मतदान झालं असून लोकसभेच्या 543 पैकी सुमारे 425 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 7व्या टप्प्यातलं मतदान येत्या 19 मे रोजी होणार आहे. 8 राज्यातल्या 59 जागांसाठी हे मतदान होणार आहे. मतमोजणी 23 मे रोजी होईल. सहाव्या टप्प्यासाठीच्या निवडणुकीसाठी आज सर्व पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारसभा, रॅली आणि रोड शोच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथं, हरियाणातल्या रोहतक इथं आणि पंजाबमधल्या हुशियारपूर इथं सभा घेतली. संपूर्ण विश्व आज भारताला शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखत आहे असं पंतप्रधानांनी मंडी इथं घेतलेल्या प्रचारसभेत सांगितलं. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळांवर हल्ला करून भारतीय लष्करानं दहशतवाद्यांना ठार केलं. काँग्रेसनं मात्र त्याचं राजकारण केलं असा आरोप त्यांनी केला. भारताच्या वीर सुपुत्रांवर काँग्रेसला विश्वास नसून सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानऐवजी काँग्रेसनं आपल्याला निशाणा केल्याचं पंतप्रधान म्हणाले. दहशतवादाचा निपात करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज हिस्सार आणि दादरी इथं सभा घेतली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हिमाचल प्रदेशातल्या उना इथं तसंच चंडीगढ इथं जाहीर सभा घेतली. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशात बस्ती, संत कबीरनगर, भदोई इथं प्रचार केला. बसपा प्रमुख मायावती यांनी आज उत्तर पूर्व दिल्लीत सभा घेतली. भाजपाचे नेते प्रचार करताना विरोधी पक्षांवर निराधार आरोप करत असल्याची टीका मायावती यांनी लखनौ इथं पत्रकार परिषदेत केली. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर भाजपा उमेदवार गौतम गंभीर यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. आप उमेदवार आतिशी यांची वैयक्तिक बदनामी करणारा संदेश समाज माध्यमांवर भाजपा उमेदवार गौतम गंभीर यांनीच पसरवला असल्याचा आरोप आपनं केला होता. हा आरोप चुकीचा आणि खोडसाळ असल्याचं स्पष्टीकरण गौतम गंभीर यांनी दिलं. हा आरोप खोटा आणि निराधार असून सिद्ध झाल्यास आपण राजकारणातून माघार घेऊ असं गंभीरनं सांगितलं. जर हा आरोप सिद्ध न झाल्यास केजरीवाल यांनी संन्यास घ्यावा असा पवित्रा गंभीरनं घेतला आहे. दरम्यान गौतम गंभीर यांच्या विरोधात आम आदमीच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. देशात 1984 झालेल्या शीख दंगलीसंदर्भात काँग्रेसचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्याचा आज भाजपानं कडाडून निषेध केला. पित्रोदा यांच्या विधानांमुळे देशातल्या शीख बांधवांच्या भावना दुखावल्या असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शीख समाजाची माफी मागावी अशी मागणी भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी केली. या दंगलीत शीख समुदायातल्या 3000 निरपराध लोकांची हत्या झाली. मात्र या घटनेविषयी वक्तव्य करताना पित्रोदा यांनी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे असं जावडेकर म्हणाले.
शिखांच्या हत्येविषयी काँग्रेस पक्षाला काहीही देणं घेणं नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे असं भाजपा नेते अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. यावर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांचे राजकीय गुरु सॅम पित्रोदा यांना जाब विचारतील का असा सवाल जेटली यांनी उपस्थित केला. राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी नेमण्यात आलेल्या 3 सदस्यीय मध्यस्थ मंडळाला तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑगस्टपर्यंत कालावधी वाढवून दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती FMI खलिफुल्ला अधिवक्ता श्रीराम पांचू आणि श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थ मंडळानं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाला आपला अहवाल सादर केला. त्यात मध्यस्थीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत कालावधी वाढवून देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. हा वाद वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. तोडगा निघण्याबाबत मध्यस्थ मंडळ सकारात्मक असेल तर कालावधी वाढवून देण्यास काहीच हरकत नाही असं मत न्यायालयानं नमूद केलं. पक्षकारांनीही सुरू असलेल्या मध्यस्थी प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला असून या प्रक्रियेत आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचं सांगितलं. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणातल्या पुनर्विचार याचिकेवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला. राफेल करारासंबंधीची माहिती ही संरक्षण क्षेत्राशी संबंधित असल्यानं जाहीर केली जाऊ शकत नाही. राफेल करार हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे असं सांगून महाधिवक्ता के वेणुगोपाळ यांनी सरकारची बाजू मांडली. सरकारनं यासंबंधी अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर केला होता मात्र एखाद्या दस्तऐवजाला चुकीचं प्रमाण मानून संपूर्ण निर्णयाचा पुनर्विचार करायची मागणी निराधार आहे असं त्यांनी सांगितलं. राफेल प्रकरणी सरकारकडून देण्यात येणारी माहिती ही दिशाभूल करणारी असून चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी आज न्यायालयात केला. राफेल खरेदी प्रक्रियेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप सरकारवर करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं रालोआ सरकारला क्लीन चीट दिली होती. त्यानंतर पुन्हा माजी मंत्री यशवंत सिन्हा अरुण शौरी आणि वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याविषयीच्या कर्नाटक सरकारच्या कायद्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयानं स्वीकृती दिली आहे. कर्नाटक सरकारनं हा कायदा करण्यापूर्वी यासंदर्भात आवश्यक माहिती मिळवली असल्याचं न्यायमूर्ती UU ललित आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं सांगितलं. राज्य सरकारी सेवेतल्या अनुसूचित जाती आणि जमातीतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण देण्यासंदर्भातल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं होतं त्यावर न्यायालयानं आज हा निर्णय दिला. दक्षिण काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यातल्या अमचीपोरा इथं आज पहाटे सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीर संघटनेचा दहशतवादी इश्फाक अहमद सोफी मारला गेला. अमचीपोरा रामनगरी परिसरात गस्त घालत असताना सुरक्षा दलांना संशय आल्यावरून शोध मोहीम हाती घेण्यात आली. काही वेळातच एका बाजूनं सुरक्षा दलाच्या दिशेनं गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलानंही त्याला प्रत्युत्तर दिलं. यावेळी इश्फाक अहमद हा दहशतवादी ठार झाला. इश्फाकनं 2015 हरकतुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2016 तो इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीरमध्ये सहभागी झाला. दरम्यान उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपूर विभागात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव सोपूरमधल्या सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. फेमा कायद्याच्या कलम 37 अंतर्गत सक्तवसुली संचालनालयानं आज हवाला रॅकेटशी संबंधित नवी दिल्लीतल्या दौलतराम सोनियाच्या घरी आणि कार्यालयावर धाड टाकून 38 लाख रुपये किमतीचं भारतीय आणि परकीय चलन तसंच काही कागदपत्र जप्त केली. दौलतराम सोनी हा देशविदेशातल्या विविध व्यक्तींच्या सतत संपर्कात असल्याचं तसंच हवाला माध्यमातून पैसे पुरवून कमिशन मिळवत असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाला मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर संचालनालयानं ही कारवाई केली. यावेळी दौलतराम सोनी आणि त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे 6 मोबाईल जप्त करण्यात आले. त्यातल्या मेसेजेसवरून हे लोक हवालाच्या दैनंदिन व्यवहारात सहभागी असल्याचं निदर्शनास आलं आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करायचा पुनरुच्चार उभय राष्ट्रांनी आज केला. व्हिएतनामच्या दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि व्हिएतनामच्या उपराष्ट्रपती डँग थी नॉंग थीन यांच्यात आज हनोई इथं विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाली. संरक्षण क्षेत्र, लष्करी आदानप्रदान, अणुऊर्जेचा शांततामय कारणांसाठी वापर, विज्ञान तंत्रज्ञान, तेल आणि वायू, नवीकरणीय ऊर्जा,
पायाभूत सोयी सुविधांचा विकास, कृषी आणि संशोधनाशी निगडीत क्षेत्रात सहकार्य करायला दोन्ही राष्ट्रांमध्ये सहमती झाली. व्हिएतनाम हा भारताचा केवळ सांस्कृतिक मित्र नसून एक विश्वासू भागीदार तसंच भारताच्या पूर्वेकडच्या राष्ट्रांविषयीच्या धोरणातला प्रमुख देश आहे असं व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करून आशिया प्रशांत क्षेत्र समृद्ध आणि अधिक विकसित करायच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. दक्षिण चीन सागर क्षेत्रातल्या घडामोडींविषयी संबंधित राष्ट्रांनी एकमतानं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली, तर आपला देश भारताच्या पूर्वेकडच्या राष्ट्रांविषयीच्या धोरणाला कायम पाठिंबा देत राहील असं व्हिएतनामच्या उपराष्ट्रपतींनी सांगितलं. ठाण्यातल्या ढोकाळी नाका इथल्या प्राईड प्रेसिडेन्सी लक्झेरिया निवासी संकुलात सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी उतरलेले एकूण 8 कामगार गुदमरल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या 8 पैकी 3 कामगारांचा मृत्यू झाला असून इतर 4 जणांवर घोडबंदर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या चौघांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालय सूत्रांनी सांगितलं. हा मलनिस्सारण प्लांट एकूण 130 घनमीटरचा होता. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन अधिकारी, पोलीस अधिकारी, रेस्क्यू वाहन, फायर वाहन, 2 रुग्णवाहिका आणि 2 शववाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर 7 जणांपैकी 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यातील एकाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्यानं या घटनेतल्या मृतांची संख्या 3 पोहोचली. हे सर्व कामगार मूळचे हरियाणाचे असून कामानिमित्त ते भाईंदर इथं राहत होते. राज्यात दुष्काळ आणि वाढता उन्हाळा यामुळे पाणी टंचाईनं उग्र रूप धारण केलं असून विदर्भ आणि मराठवाड्यात पाण्याची कमतरता तीव्रतेनं जाणवत आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं पाणी भरण्यासाठी हौदात उतरलेल्या एका व्यक्तीचा आज मृत्यू झाला. परळी इथं नगर परिषदेकडून 10 दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत असल्यानं पाण्याची साठवणूक करण्यासाठी नागरिक थडपडत आहेत. यातूनच हौदात मोटर लावून पाणी भरताना विजेचा शॉक लागून संजय वेडेकर या व्यक्तीला प्राण गमवावे लागले. पाणी टंचाईमुळे ही दुर्दैवी घटना घडली असून या भागातल्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातल्या प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात रात्री 3 सुमारास सशस्त्र दरोडा पडला. या घटनेत सुरक्षा रक्षकाला मारहाण करून चोर मुद्देमाल घेऊन पळून गेले. या घटनेच्या चौकशीसाठी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. अकोला जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला जामुन नाला तसंच बंद पडलेल्या खाणींमध्ये सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या 7 हातभट्ट्यांवर अकोट ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत 55,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी अटक करण्यात आलेल्या इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अन्वये 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोणावळ्यातल्या कार्ला इथल्या एकवीरा देवीच्या मंदिरावरचा चोरीला गेलेला कळस आरोपींसह पोलिसांनी नुकताच ताब्यात घेतला आहे. मात्र यावरून आता मंदिराच्या विश्वस्त मंडळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अनंत तरे आणि शिवसेनेनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. या प्रकरणी पोलिसांनी पूर्ण तपास करूनच नंतर आरोपपत्र दाखल करावं अशी मागणी त्यांनी केली. उन्हाळ्याच्या सुट्टीकरता मध्य रेल्वेकडून 8 जादा विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विशेष भार आकारण्यात येणार आहे. या रेल्वेगाड्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर आणि वाराणसी या 2 गाड्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर ही गाडी सोमवारी 13 मे आणि 19 मेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटेल, तर गोरखपूरहून बुधवारी 15 मे आणि 22 मेला परतीचा प्रवास करेल. तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाराणसी ही रेल्वेगाडी मंगळवारी 14 मे 21 मेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटेल आणि हीच गाडी पुन्हा बुधवारी 15 आणि 22 मेला वाराणसीहून परतीचा प्रवास करेल. चीन आणि अमेरिकेतल्या व्यापार वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टन इथं चर्चा होत आहे. चीनचे उपपंतप्रधान ल्यू ही हे अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिट्झर्स आणि वित्तमंत्री स्टीव्हन म्युचिन यांची भेट घेत आहेत. दोन्ही देशांमध्ये वर्षभरापासून व्यापार वाद सुरू असून
त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहेत. दरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्याला पत्र लिहिलं असून दोन्ही देशांमधला वाद सोडवण्याची संधी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. मात्र मोठ्या मेहनतीनं आकाराला आलेल्या व्यापार कराराविषयी चीन पुन्हा चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल ट्रम्प यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी क्रेस यांची आज जयंती. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या पुढच्या पिढीच्या प्रमुख कवींमध्ये क्रेस यांची गणना होते. कवी क्रेस यांनी 1958 पासून काव्यलेखनाला सुरुवात केली. इनग्रीड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयानं प्रभावित होऊन गोडघाटे यांनी क्रेस हे साहित्यिक नाव धारण केलं. वाऱ्याने हलते रान या त्यांच्या ललित लेखसंग्रहाला 2012 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ग्रेस यांचे 5 काव्यसंग्रह आणि 7 ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, मितवा यासारखे त्यांचे कविता संग्रह लोकप्रिय ठरले. दर्जेदार वाङ्मयाची निर्मिती केल्याबद्दल ग्रेस यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अडकली किरण हा सूर्य सोडवित होता दिगेरी ते वारिम झिम पाऊसली. ख्यातनाम कवी, शायर आणि गीतकार अतर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी यांचा आज स्मृतिदिन. कैफी आझमी यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी कथा आणि संवाद लेखन केलं होतं. कागज के फूल, मंथन, कोहरा, सात हिंदुस्थानी यासारख्या अनेक चित्रपटांचं लेखन आझमी यांनी केलं. कैफी आझमी यांनी लिहिलेली अनेक गीतं अजरामर झाली आहेत. श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गीतं आझमी यांनी हिंदी चित्रपटांसाठी लिहिली. 1980 दशकात आझमींनी अर्थ चित्रपटासाठी लिहिलेली गाणी अजूनही अनेकांच्या स्मरणात आहेत. दबा दबा ससगी दिल में प्यार है ते नहीं झुके झुके सी नजर. वयाच्या 12 वर्षापासून आझमी यांनी साहित्य विश्वास दिलेल्या योगदानासाठी भारत सरकारनं त्यांना 1974 पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. 2 मोटर आणि 1 दुचाकीची धडक होऊन हा अपघात झाला. डहाणू तालुक्यातल्या आंबोली गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हवामान. आजही विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पारा 40 अंशांच्या पुढेच होता. मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमाल तापमानात काही अंशानं पारा खाली आला आहे. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तापमानावर सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 26, नागपूर 44 आणि 29, पुणे 37 आणि 22, औरंगाबाद 38 आणि 23, नाशिक 35 आणि 22, कोल्हापूर 36 आणि 22, रत्नागिरी 35 आणि 26, सोलापूर 41 आणि 26, अमरावती 41 आणि 27. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 6 टप्प्यातल्या 59 जागांसाठीचा प्रचार आज संपला. येत्या रविवारी होणार मतदान. सहाव्या आणि 7 टप्प्यातल्या निवडणूक प्रचारासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, आरोप प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी.
राम जन्मभूमी बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या 3 सदस्यीय मध्यस्थ समितीला 15 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीसाठी मुदतवाढ. राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज ठेवला राखून. अनुसूचित जाती आणि जमातीतल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत पदोन्नतीनं आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या कायद्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयाची स्वीकृती. आणि जम्मू काश्मीरातल्या शोपिया जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या चकमकीत इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीर संघटनेचा दहशतवादी ठार.